नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी ऑफिसर या एज्युकेशन चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपण चालू घडामोडी या विषयातील आपण आणखीन एक टेस्ट बघणार आहे. प्रत्येक टेस्टमध्ये तुम्हाला जाणवलं असेल की आपले कितपत पॉईंट वाचून झाले आहेत किंवा कितपत पॉईंट वाचून झालेले नाही आहेत, एखादा नवीन कोणता मुद्दा आला आहे का, तो मी चुकला आहे, या सर्व गोष्टींचे मित्र हो तुम्ही जास्तीत जास्त ॲनालिसिस करायला लागा. कारण बघा, आता वेळ एकदम थोडा राहिलेला आहे, आता तुम्हाला कमी वेळेत जास्त अभ्यास करणं देखील फार गरजेचं आहे. सो या टेस्ट सिरीजच्या माध्यमातून मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की तुमची रिव्हिजन नक्कीच होणार आहे आणि क्वेश्चन आहे ते मी स्वतः मी हँड रिटनमध्ये दिलेले आहेत. सो तुम्हाला मी जे महत्त्वाचे मुद्दे आहेत जिथं खरंच आयोगाचे क्वेश्चन येऊ शकतात अशा लेवलनंच मी विचार करून तुम्हाला मी क्वेश्चन देण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्हाला क्वेश्चन सोडवताना ते नक्कीच जाणवत असेल. ठराविक विद्यार्थीच कमेंट करतात की 6 बरोबर आले, 4 बरोबर आले, पण बाकीचे तुम्ही जे सगळेजण बघतात तुम्ही पण कमेंट करत चला मित्र हो. कारण बघा, क्वेश्चन किती बरोबर येतात हे देखील तुमचं ॲनालिसिस करणं व्हेरी इम्पॉर्टंट आहे. आणखी माहितीसाठी तुम्ही मी ऑफिस रे टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करू शकता की जिथे तुम्हाला भरपूर काय माहिती भेटून जाईल. चला तर मग आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करूया. बघा, क्वेश्चन पहिला आहे. क्वेश्चन सोडवताना ज्यावेळी स्क्रीनवरती येतो त्यावेळी मात्र तुम्ही व्हिडिओ पॉज करा. व्हिडिओ पॉज करून तुम्ही ॲन्सर तुमच्या मनात असं क्लिक करा किंवा एका कागदावरती लिहून ठेवा. बघा, तुमचं खरंच तुम्ही वाचलेल्या प्रमाणात तुमचं ॲनालिसिस होतं आहे का. कारण चालू घडामोडीचा आवाका मोठा असतो, तुम्ही जेवढं वाचता त्याचं रिव्हिजन होणं खूप 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 फायदेशीर ठरतं. तुम्हाला परीक्षेच्या अगोदर त्याचे रिव्हिजन होणं खूप फायदेशीर आहे आणि या टेस्ट सिरीजच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल. चला तर मग आपण पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया. तुम्ही मात्र व्हिडिओ पॉज करून तुमचा ॲन्सर लिहून ठेवा. बघा आता तुमचा क्वेश्चन बरोबर येतो का ते. नागरिकत्व दुरुस्ती अधिनियम 2019 विरुद्ध ठराव पास मंजूर करणारे टिंबाटिंबा हे राज्य देशातील पहिले राज्य ठरलेलं आहे. तुम्हाला सर्वांना माहीत आहे CAA, तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे जे काही आता हे विधेयक भारत सरकारनं पारित केलेलं आहे त्या विधेयकावरिएंटेड बरेच आंदोलन झाले, त्यावरिएंटेड मी तो क्वेश्चन देण्याचा प्रयत्न केलेला आहे. CAA म्हणजेच काय? सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट 2019 हे विधेयक मंजूर झालेलं आहे. तर याच्या विरुद्ध कोणत्या राज्यानं ठराव पास केला आहे? ठीक आहे, याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3, केरळ. या राज्यानं काही केलं गेलं तर याच्याविरुद्ध ठराव पास केला. तर 31 डिसेंबर 2019 रोजी केरळ विधानसभेने भारताच्या संसदेने नुकत्याच मंजूर केलेल्या नागरिकत्व अधिनियम 2019 ह्या विधेयकाला त्यांच्या विरोधात ठराव मंजूर करून या विधेयकाला त्यांनी पूर्णपणे विरोध केलेला आहे. तर बघा, आता केरळ म्हटलं की केरळचे मुख्यमंत्री कोण असणार आहेत? पिनाराई विजयन यांच्या नेतृत्वाखाली मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षांचं हे सरकार आहे. बघा, CAA हा कायदा धर्मनिरपेक्ष तत्वविरुद्ध असल्यामुळे तो घटनाविरुद्ध ठरतो असा ठराव मंजूर करते यावेळी म्हणण्यात आले होते. तर आता बघा, CAA ह्या ओरिएंटेड आपण माहिती आता बघून घेऊयात. CAA ह्याच्या ओरिएंटेड माहिती आपण बघणं फार महत्त्वाचं आहे. याच्या ओरिएंटेड तुम्हाला माहिती असणं देखील व्हेरी इम्पॉर्टंट आहे. बघा, ह्या विधेयकाला पहिल्यांदा विरोध का झाला तुम्हाला सांगतो. बघा, ह्याच्यामध्ये काय सांगितलं गेलं तर भारताच्या शेजारी देश असतील म्हणजे पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या भारताच्या शेजारी देशामधून 31 डिसेंबर 2014 भारतात आलेल्या हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी व ख्रिस्ती समुदाय लोकांना बेकायदेशीरपणे स्थलांतरित मानले जाणार नाही, त्यांना भारताचे नागरिकत्व दिले जाईल. याच्यामध्ये फक्त मुस्लिम या समाजाचा उल्लेख केलेला नाही, बाकी सर्व धर्मांचा यात उल्लेख केलेला आहे. मग ह्या विधेयकाला विरोध करण्याचं कारण का? तर हा कायदा मुस्लिमविरोधी असून भारतीय राज्यघटनेत प्रत्येक नागरिकाला समानतेचा अधिकार देणारा 14 उल्लंघन करते असं काही लोकांचं म्हणणं आहे. बघा, आता हे जे सिटिझन अमेंडमेंट ॲक्ट आहे, ठीक आहे, याच्याविषयी माहिती बघूया. हे दुरुस्ती विधेयक आहे ते लोकसभेत 6 डिसेंबर 2019 रोजी गृहमंत्री अमित शहा यांच्याद्वारे लोकसभेत सादर करण्यात आलं. लोकसभेत हे विधेयक 9 डिसेंबर 2019ला हे विधेयक लोकसभेत 311-80 मतांनी पारित झालेलं आहे. कुठं? लोकसभेमध्ये. बघा, लोकसभेमध्ये 311-80 मतांनी हे विधेयक पारित झालेलं आहे. लोकसभेत किती आले तर 9 डिसेंबरला आले. त्याच्याबरोबर 9 डिसेंबरला इथं लक्षात ठेवा ही तारीख देखील विचारू शकतात. 9 डिसेंबरनंतर लगेच 11 डिसेंबरला हे विधेयक राज्यसभेमध्ये गेलेलं आहे आणि राज्यसभेमध्ये देखील हे विधेयक कसं झालं तर 125-104 मतांनी हे विधेयक पारित झालेलं आहे. या विधेयकावरती राष्ट्रपतींनी 12 डिसेंबर 2019 रोजी राष्ट्रपतींनी या विधेयकावरती स्वाक्षरी केलेलं आहे आणि या विधेयकाचं कायद्यात रूपांतर झालेलं आहे.
बघा, नागरिकत्व अधिनियम जो कायदा आहे, जो पहिला कायदा आहे तो 1955 आहे. आत्तापर्यंत या कायद्यामध्ये बघा किती वेळा दुरुस्ती झाल्यात. 1986 एक झाल्या, 1992 एक झाल्या, 2003 एक झाल्या, 2005 झाल्या, 2015 झाल्या, आणि आता डिसेंबर 2019 ह्याच्यामध्ये इतका बदल झालेला आहे. बघा, नागरिकत्व म्हटल्यानंतर तुम्हाला जे राज्यघटनेतलं भाग 2 हे आठवलं पाहिजे. भाग 2 तुम्हाला सर्व कलमं चांगल्या प्रकारे माहीत पाहिजेत. कलम 5 ते 11 हे देखील चांगल्या प्रकारे तुम्ही इथं लक्षात ठेवलं पाहिजे. काय सांगता येत नाही, ह्या ओरिएंटेड देखील राज्यघटनेमध्ये क्वेश्चन येऊ शकतो. मित्र हो, एवढी माहिती पुरेशी आहे, मी थोडक्यात सांगण्याचा इथं प्रयत्न केलेला आहे. बघा, असं नागरिकत्व विरुद्ध जे ठराव पास करणारा राज्य आहे ते केरळ हे राज्य ठरलेलं आहे. चांगल्या प्रकारे लक्षात ठेवा. बघा, आता चॅलेंजिंग आहे पुढचा क्वेश्चन. पुढचा क्वेश्चन सोडवत असताना तुम्ही मात्र व्हिडिओ पॉज करा, व्हिडिओ पॉज करून तो क्वेश्चन सोडवण्याचा प्रयत्न करा. चॅलेंजिंग आहे, सरळ सिंपल मी वाक्य दिलेलं आहे, पण तुम्हाला ते नक्कीच चॅलेंजिंग ठरू शकतं. असा हमखास एखादा प्रश्न आपल्याला आयोग देतच असतं काय. बघा, महाराष्ट्र राज्यात तिसरी राष्ट्रपती राजवट कोणत्या दिवशी लागू केली गेली. बघा, महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंत किती वेळा राष्ट्रपती राजवट लागू झाले, तर आत्तापर्यंत 3 वेळा लागू झाले. ह्या 3 तारखा तुम्हाला चांगल्या प्रकारे पाठ असणं गरजेचं आहे. तुम्हाला राज्यसेवा असेल किंवा कंबाईनची पूर्वपरीक्षा असेल किंवा येणाऱ्या सरळ सी वी भरतीमध्ये असं या ओरिएंटेड 100% क्वेश्चन असणारच आहे. बघा, तुम्ही मात्र व्हिडिओ पॉज करा, तुम्ही तुमचं आन्सर लिहून ठेवा. बघा, तुमचं बरोबर येतात का, किती पण येऊ देत प्रामाणिकपणे, तुम्ही मात्र कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायला विसरू नका. याचं करेक्ट आन्सर आहे 12 नोव्हेंबर 2019 रोजी महाराष्ट्र राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू केलं गेलं. ठीक आहे, महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत ते तुम्हाला सर्वांना माहीतच आहेत. ठीक आहे, त्यांचं नाव आहे भगतसिंग कोश्यारी. त्यांची आत्ताच त्यांची नियुक्ती झालेली आहे. बघा, आता महाराष्ट्र राज्यात आत्तापर्यंत 3 वेळा राष्ट्रपती राजवट लागू केलं गेलेलं आहे. पहिल्यांदा लागू केलं गेलं ते 17 फेब्रुवारी 1980 रोजी पहिल्यांदा एक लागू केलं गेलं. त्याच्यानंतर पाठीमागच्या वेळेलाच 2014 साली लागू केलं गेलं, ते म्हणजे ऑक्टोबर 2014 लागू केलं गेलं. आणि आत्ता 12 नोव्हेंबर, आत्ता आहे ते 12 नोव्हेंबर 2019 रोजी महाराष्ट्र राज्यामध्ये तिसरं राज्य राष्ट्रपती राजवट लागू केलं गेलं. बघा, आता राष्ट्रपती राजवट म्हणल्यानंतर तुम्हाला कलम आठवलंच पाहिजे. कलम 356 राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केला जातो. कोणाच्या हस्ते केला जातो, तर राज्यपाल तसा अहवाल राष्ट्रपतींना पाठवतात, राष्ट्रपतीनुसार ते त्यांना मान्यता देतात. बघा, आता ह्या राष्ट्रपती राजवट आहे ह्यालाच राज्य आणीबाणी किंवा घटनात्मक आणीबाणी असे देखील म्हटलं जातं. संविधानाच्या कलम 356 राष्ट्रपती एखाद्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करू शकतात. बघा, का लागू करू शकतात, बघा की घटनात्मक तरतुदीनुसार राज्याचे सरकार काम करत नाही अशी परिस्थिती निर्माण झाल्यास किंवा केंद्राने दिलेल्या आदेशाचे पालन न केल्यास, तर ह्या तरतुदीनुसार आणि ते राज्य असे पालन करण्यास असमर्थ ठरेल, त्यावेळी घटनेतील तरतुदीप्रमाणे राज्याचे सरकार काम करू शकत नाही अशी परिस्थिती निर्माण झाल्यास राष्ट्रपती राजवट लागू करतात. बघा, सुरुवातीला राष्ट्रपती राजवटीचा कालावधी हा 6 महिन्याचा असतो आणि संसदेच्या मंजुरीनंतर यामध्ये जास्तीत जास्त 3 वर्षापर्यंत वाढवला जातो. ह्यावेळी जे काय झालं, तर निवडणुकांच्या निकालानंतर कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत न झाल्यानं, सत्ता स्थापनेचा पेच न सुटू शकल्यानं, तर राष्ट्रपती राजवट लागू केलं गेलं. ठीक आहे, हे राज्यघटना ओरिएंटेड देखील तुम्हाला बघणं व्हेरी इम्पॉर्टंट आहे. तर बघा, आता याच्याविषयी आपल्याला आणखी काय बघता येईल की आत्तापर्यंत सर्वाधिक जास्त राष्ट्रपती राजवट कोठे लागू झाले. बघा, आत्तापर्यंत 10 वेळा ही मणिपूरमध्ये झालेला. बघा, मणिपूर या राज्यामध्ये आत्तापर्यंत सर्वाधिक 10 वेळा राष्ट्रपती राजवट लागू केलं गेलं. मला सांगा, भारतात असे किती राज्य आहेत की ज्यात आत्तापर्यंत त्यात एकदाही राष्ट्रपती राजवट लागू झालेलं नाही. ठीक आहे, हे मात्र तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. बघा, की भारतात असे किती राज्य आहेत की त्यांना आत्तापर्यंत एकदा देखील राष्ट्रपती राजवट लागू झालेली नाही आहे. ठीक आहे, पहिली राष्ट्रपती राजवट कोणत्या राज्यात लागू झाली, तर 20 जून 1951 रोजी पंजाब या राज्यात पहिली राष्ट्रपती राजवट लागू झाली गेली. आणि महाराष्ट्रात आत्तापर्यंत 3 वेळा राष्ट्रपती राजवट लागू झाली. बघा, आता पुढचा प्रश्न चॅलेंजिंग आहे, सरळ आणि सिंपल आहे. बघा, विचार करण्यासारखा प्रश्न आहे की
व्हिडिओ पॉज करा, तुम्ही तुमचा आन्सर का कागदावरती लिहून ठेवा. बघा याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक एक, 4 दिवस. म्हणजे बघा, सर्वात कमी काळ मुख्यमंत्रीपद भूषवणारे देवेंद्र फडणवीस यांनी टिंबाटिंबा इतका दिवस मुख्यमंत्रीपद भूषवले, तर त्यांनी फक्त 4 दिवस मुख्यमंत्रीपद म्हणून भूषवलेलं आहे. ठीक आहे, 23 नोव्हेंबर 2019 रोजी त्यांना माननीय अजित पवार यांच्या यांनी पाठिंबा दिला आणि त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर देवेंद्र फडणवीस यांनी 23 नोव्हेंबर 2019 रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. लगेचच सरकार ते कोसळलं गेलं आणि त्यांनी फक्त आत्तापर्यंतच्या महाराष्ट्राच्या राज्यामध्ये सर्वाधिक कमी काळ मुख्यमंत्रीपद भूषवणारे म्हणून ते ठरलेले आहेत. हे देखील इथं व्हेरी इम्पॉर्टंट आहे. बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये आत्तापर्यंत सर्वाधिक मुख्यमंत्रीपद कोणी भूषवलं आहे, तर माननीय शरद पवार यांनी 4 वेळा भूषवलं आहे. हे देखील व्हेरी इम्पॉर्टंट आहे, चांगल्या प्रकारे लक्षात ठेवा. ठीक आहे, आणि सर्वात तरुण मुख्यमंत्री मान देखील कोणालाच आहे, शरद पवार यांना आहेत. वयाच्या 38व्या वर्षी ते कमी वयात मुख्यमंत्री बनलेले आहेत. ओव्हरऑल भारतामध्ये विचार करता, भारतातील एखाद्या घटक राज्याच्या सर्वाधिक कमी काळासाठी मुख्यमंत्री कोण राहिले, तर 1988 साली उत्तर प्रदेश राज्याचे जगदंबिका पाल हे एका दिवसासाठी मुख्यमंत्री राहिलेले आहेत. आत्तापर्यंतच्या सर्वाधिक कमी काळ ते मुख्यमंत्री भूषवलेले आहेत. आणि सर्वाधिक जास्त काळ मुख्यमंत्रीपद भूषवणारे कोण आहेत, तर बघा, सिक्कीमचे मुख्यमंत्री माननीय पवनकुमार चामलिंग हे 1994 पासून ते 2019 पर्यंत सलग 5 वेळा मुख्यमंत्री आणि 24 वर्षे इतकं त्यांनी मुख्यमंत्रीपद भूषवलेलं आहे. हे देखील तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. बघा, फक्त हे 4 दिवसाचं अल्पकाळ सरकार ठरलेलं आहे की त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. बघा, पुढचा प्रश्न चॅलेंजिंग आहे आणि व्हेरी इम्पॉर्टंट आहे. अ आणि ब आणि क विधान दिलेत, तुम्ही काय करा, व्हिडिओ पॉज करा. व्हिडिओ पॉज करून ते क्वेश्चन वाचा, सुटतो आहे का बघा. नसेल सुटेल तर आपण त्याचं लगेचच ॲनालिसिस करणार आहे. चला तर बघा, मी क्वेश्चन वाचतो, तुम्ही तुमचा आन्सर लिहून ठेवाल. मला आशा आहे तुमचा क्वेश्चन हा बरोबर येईल. बघा, राफेल लढाऊ विमान 8 ऑक्टोबर 2019 रोजी भारतीय हवाई दलात दाखल झाले. 8 ऑक्टोबर 2019 या तारखा व्हेरी इम्पॉर्टंट आहेत म्हणून देण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्हाला ही तारीख आठवणं देखील महत्त्वाचं आहे. ती आहे 30 तारीख आहे का दुसरी तारीख, असं पण होऊ शकतं. बघा, ब विधान आहे, भारत अमेरिका या देशाकडून 36 राफेल विमाने स्वीकारणार आहे. क विधान आहे, राफेल हे मध्यम बहुपयोगी लढाऊ विमान आहे. बघा, चॅलेंजिंग आहे हा क्वेश्चन. याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2, अ आणि क हे विधान बरोबर आहे, तर ब हे विधान ॲब्सोल्युटली चुकीचं आहे. तर आता ब विधान का चुकीचं आहे, तर बघा, ते अमेरिका या देशाकडून दिले, तर अमेरिका नसून तिथं कोणता देश आहे, तर फ्रान्स या देशाकडून भारत हे राफेल हे लढाऊ विमान आहे ते स्वीकारणार आहे. आता बघा, याच्याविषयी माहिती आपल्याला आणखी एक्स्ट्रा काय बघता येईल की हे लढाऊ विमान आहे, तुम्हाला सर्वांना मध्यम बहुपयोगी लढाऊ विमान आहे. 39 विमानं हे आपण फ्रान्स या देशाकडून स्वीकारणार आहे आणि हे जे पहिलं राफेल लढाऊ विमान हे दाखल झालं ते 8 ऑक्टोबर 2019 ही तारीख मात्र तुम्ही चांगल्या प्रकारे लक्षात ठेवा. बघा, जे राफेल आहे त्याला फ्रेंच भाषेमध्ये राफेलचा या शब्दाचा अर्थ होतो हवेचा जोरदार स्रोत. ठीक आहे, राफेल हे जे आहे याचं फ्रेंच या भाषेमध्ये काय अर्थ आहे, तर हवेचा जोरदार झोत असं त्याचं अर्थ होतो. राफेल हे काय आहे, तर मध्यम बहुपयोगी लढाऊ विमान आहे हे तुम्हाला माहितीच आहे. 2 इंजिन असणारे हे त्रिकोणी पंख्याचे विमान आहे. ठीक आहे, ह्याचे निर्माता कुठं होत्या तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे, फ्रान्स या देशामध्ये होत्या. भारतानं काय केलं गेलं, तर सप्टेंबर 2016 भारत आणि फ्रान्स यांच्यामध्ये करार झाला. या करारातून काय होणार आहे, तर 39 राफेल विमाने हे फ्रान्स या देशाकडून खरेदी करणार आहे आणि यासाठी 7.87 अब्ज युरो इतका खर्च येणार आहे. या राफेल विमानामध्ये ही टोटल 28 विमाने ही एक असणे असणार आहे. ती 36 पैकी 28 आहे ती एक असणे असणार आहे ती, आणि राहिलेले 8 हे 2 असणे असणार आहेत. हे देखील इथं तुम्ही चांगल्या प्रकारे लक्षात ठेवा. आय होप तुमचा बरोबर आला असेल क्वेश्चन. किती पण बरोबर असेल मित्र हो, तुम्ही मात्र कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायला अजिबात विसरू नका. बघा, आता पुढचा प्रश्न चॅलेंजिंग आहे, नक्कीच चॅलेंजिंग आहे. तुम्ही मात्र व्हिडिओ पॉज करा. व्हिडिओ पॉज करून तुम्हाला हा क्वेश्चन सुटतो आहे का बघा, सुटला तर व्हेरी गुड, नाही सुटला तरी पण आपण त्याचं लगेच ॲनालिसिस करणार आहे. बघा हा पुढचा क्वेश्चन.
ग्रीन पीस या पर्यावरण संस्थेने मानवनिर्मित सल्फर डायऑक्साइड म्हणजे SO2 सर्वाधिक उत्सर्जनामध्ये टिंबाटिंबा हा देश प्रथम आहे. ठीक आहे, ग्रीन पीस व्हेरी इम्पॉर्टंट आहे. ग्रीन पीस काय करतं, दरवर्षी प्रत्येक वेळी कोणकोणते गॅस बाहेर पडतात याचं ते अहवाल नेहमी प्रकाशित करत असतं. त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड असेल, कार्बन मोनॉक्साईड असेल किंवा सल्फर डायऑक्साईड असेल. मी तुम्हाला जर सल्फर डायऑक्साईड दिले हे देखील चांगल्या प्रकारे इथं लक्षात ठेवा. तर बघा याच्यानुसार कोणत्या देश हा सर्वाधिक प्रथम आहे की जो SO2 सर्वाधिक जास्त उत्सर्जित करतो, तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1, भारत या बाबतीत प्रथम स्थानावरती आहे. आता बघा ग्रीन पीस म्हटल्यानंतर तुम्हाला त्याच्याविषयी माहिती पाहिजे की ग्रीन पीस ही पर्यावरण संस्था आहे जी काय करते, दरवर्षी जे मानवनिर्मित कोणकोणते गॅस बाहेर पडतात त्याचे ते नेहमीच अहवाल तयार करत असतं. आणि ह्या अहवालानुसार सल्फर डायऑक्साईड प्रदूषकाच्या उत्सर्जनामध्ये भारत हा जगातील पहिला मोठा देश ठरलेला आहे. ठीक आहे, भारत हा जगातील पहिला मोठा देश ठरलेला आहे, हे व्हेरी इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर क्रम लागतो तो रशिया देशाचा क्रम लागतो, रशियानंतर चीन या देशाचा क्रम लागतो आणि हे आहे ते मेक्सिको ही 4 नंबरचा देश आहे. हे क्रम आहे लक्षात ठेवा डिसेंडिंग ऑर्डरमध्ये. भारत 1 नंबरला आहे, रशिया 2 नंबरला आहे, चीन 3 नंबरला आहे आणि मेक्सिको हे 4 नंबरला आहे. बघा आय होप तुमचा हा क्वेश्चन बरोबर आला असेल. चला तर आपण पुढचा क्वेश्चन बघूया. व्हिडिओ पॉज करा. मी तुम्हाला पाठीमागच्या लेक्चरमध्ये देखील बोललो होतो की याच्यावरती मी जास्तीत जास्त क्वेश्चन बनवेन. हे जे महत्त्वाचे 2 व्यक्तीचे निधन पावले आहेत, एक आहे ते केंद्रीय अर्थमंत्री, माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आणि माननीय सुषमा स्वराज, या दोघांचंही निधन झालेलं आहे. यांच्या ओरिएंटेड हमखास 1 ना 2 क्वेश्चन हम असणार आहेत. आपण त्यांची त्यांच्याविषयी जास्तीत जास्त माहिती प्रत्येक टेस्टमधून करून घेऊ. ठीक आहे, तर बघा हा पुढचा प्रश्न बघा. ABC विधान आहेत, तुम्ही मात्र व्हिडिओ पॉज करा. व्हिडिओ पॉज करून तुम्ही तुमचा आन्सर एका कागदावरती आन्सर लिहून ठेवलात असेल तर बघा आता तुमचा तो क्वेश्चन बरोबर येतो का. ABC विधान आहे. ए विधान वाचतो लोकसभेतील पहिल्या महिला विरोधी पक्षनेत्या म्हणून सुषमा स्वराज यांनी कार्य केले. बी विधान आहे सुषमा स्वराज 4 वेळा राज्यसभा सदस्य म्हणून निवडून आल्या. आणि सी क्वेश्चन आहे 2 वेळा सर्वोत्कृष्ट संसदपटू म्हणून त्यांना पुरस्कार मिळाला होता. तर याच्यामध्ये आपल्याला ऑप्शनमधूनच करेक्ट आन्सर शोधायचा आहे. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4, ए आणि सी विधान बरोबर आहे, तर बी हे विधान ॲब्सोल्युटली चुकीचं आहे. तर बघा मागच्या क्वेश्चनमध्ये देखील मी क्वेश्चन हा दिला होता की सुषमा स्वराज यांचं पूर्ण नाव आहे सुषमा कुशल स्वराज, यांचा जन्म झाला आहे अंबाला छावणी येथे, हरियाणा येथे त्यांचा जन्म झाला आहे. पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण हरियाणामध्ये त्यांनी सर्वात कमी वयात अवघ्या 25व्या वर्षी त्या आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. ठीक आहे, बघा आता त्यांच्याविषयी काय माहिती बघता येईल. त्यांनी जे 4 वेळा दिलं मी इथं, हे 4 वेळा नसून तरी त्यांनी राज्यसभेमध्ये 3 वेळा राज्यसभा सदस्य म्हणून त्या निवडून गेलेल्या आहेत आणि 4 वेळा त्या लोकसभा सदस्य म्हणून निवडून गेलेल्या आहेत. म्हणजे असं 7 वेळा ते संसदेचे सदस्य बनलेले आहेत. बघा आणखी काय माहिती बघता येईल की त्या लोकसभेतील पहिल्या महिला विरोधी पक्षनेत्या होत्या. तो जो काळ आहे तो 2009 ते 2014 यामध्ये त्यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या आणि लोकसभेतील पहिल्या महिला विरोधी पक्षनेत्या म्हणून देखील त्यांनी कार्यभार सांभाळला होता. ज्यावेळी भाजपची सत्ता आली 2014 ते 2019 त्यांनी परराष्ट्रमंत्री म्हणून पद स्वीकारलं आणि त्या पहिल्या पूर्ण वेळ महिला परराष्ट्रमधून त्यांनी काम केलं. याच्या अगोदर इंदिरा गांधी यांनी परराष्ट्रमंत्री म्हणून काम केल्या होत्या. पण 2018 जे बीजिंग शांघाय ते सहकार्य संघटनेचा जो कार्यक्रम झाला होता त्या प्रमुख बैठकीत त्या परराष्ट्रमंत्री म्हणून उपस्थित होत्या. हे लक्षात ठेवा 2018 शांघाय जी कॉपरेशन जी झाली शांघाय सहकार्य संघटनेमध्ये त्या मंत्रीस्तरीय बैठक झालेली आहे. त्या बैठकीत त्या एकमेव महिला परराष्ट्रमंत्री होत्या, हे देखील इथं चांगल्या प्रकारे लक्षात ठेवा. त्यांना 2008 आणि 2010 हे देखील चांगलं 2008 आणि 2010 या दोन्ही वेळा त्यांना काय झालं, सर्वोत्कृष्ट संसदपटू म्हणून त्यांना पुरस्कार 2 वेळा मिळालेला आहे. हे देखील इथं व्हेरी इम्पॉर्टंट आहे. बघा या क्वेश्चनचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4, ए आणि सी बरोबर बी हे विधान चुकीचं आहे. बघा आता पुढचा प्रश्न. आय होप तुमचे क्वेश्चन बरोबर येत असतील. बघा किती पण बरोबर येतात तुम्हाला मात्र तुम्ही मात्र कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायला मित्र हो, अजिबात विसरू नका. बघा आता पुढचा प्रश्न, तुम्ही मात्र व्हिडिओ पॉज करा. व्हिडिओ पॉज करून तुम्ही तुमचा आन्सर एका कागदावरती लिहा आणि बघा तुमचा क्वेश्चन तो बरोबर येतो का ते, कारण क्वेश्चनचं ॲनालिसिस करणं व्हेरी इम्पॉर्टंट आहे मित्र हो. आणि त्या दृष्टीने तुमची अभ्यासाची जी गती आहे ती देखील वाढली पाहिजे. बघा पुढचा प्रश्न आहे,
स्वच्छ सर्वेक्षण 2001 नुसार 2019 नुसार सॉरी 2019 नुसार मध्य प्रदेशातील इंदूर हे शहर सलग तिसऱ्या वर्षी सर्वात स्वच्छ शहराचा मान पटकावला आणि बी विधान आहे देशातील अव्वल 100 स्वच्छ शहरामध्ये महाराष्ट्रातील एकूण 24 शहरे आहेत. चॅलेंजिंग आहे, एक माहीत असतं आपल्याला एक माहीत नसतं, ह्या सिच्युएशनमध्ये तुम्हाला अभ्यास चांगल्या प्रकारे होणं गरजेचं आहे. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4, दोन्ही विधानं ॲब्सोल्युटली बरोबर आहेत. केंद्र सरकारच्या केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी विकास मंत्रालयातर्फे स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ सर्वेक्षण नागरी 2019 नुसार 6 मार्चमध्ये हा अहवाल जाहीर झाला गेला. या अहवालात नेहमीप्रमाणे सलग तिसऱ्याही वर्षी इंदूर हे शहर मध्य प्रदेश या राज्यातील आहे. हे सलग तिसऱ्याही वर्षी काय झालं तर प्रथम येण्याचा त्यांना मान पटकावला आहे. या बाबतीत महाराष्ट्रातील नवी मुंबई हे 7वं शहर झालेलं आहे. नवी मुंबई लक्षात ठेवा, नवी मुंबई हे 7वं शहर आहे आणि देशातील अव्वल शंभर शहरामध्ये महाराष्ट्रातील 24 शहर आहेत. हे देखील इथं व्हेरी इम्पॉर्टंट आहे. त्यातला सर्वात पहिला क्रम मी आत्ता सांगितलं की नवी मुंबई, त्याच्यानंतर डायरेक्ट 16वा क्रम लागतो तो कोल्हापूरचा, 16वा क्रम लागतो तो कोल्हापूरचा, 7वा क्रम आहे तो नवी मुंबई, हे लक्षात ठेवा व्यवस्थित. ठीक आहे, एकूण 100 शहरांच्या स्वच्छ शहरामध्ये महाराष्ट्रातील एकूण 24 शहरं आहेत आणि त्याच्यामध्ये 7वा क्रमांक लागतो तो नवी मुंबई. ठीक आहे मित्र हो, हे झाले आजचे क्वेश्चन. तुम्हाला कसे वाटले प्लीज मित्र हो सांगायला विसरू नका. नक्कीच आवडलं असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा. अजून कोण आपलं चॅनल जर सबस्क्राईब केलं असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. असेच तुम्हाला लेटेस्ट चॅलेंजिंग क्वेश्चन मी तुम्हाला या टेस्ट सिरीजच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करीन आणि तुमचे जास्तीत जास्त पॉईंट हे कव्हर होतील आणि कमी वेळेमध्ये तुमचा मित्र हो जास्त अभ्यास होणार, यात नो डाऊट. ठीक आहे मित्र हो, धन्यवाद.